फॅशन डिझाईन बाय संगीता या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला हे सर्व साहित्य बघून कळलंच असेल आज आपण काय करणार आहोत. आज आपण बघणार आहोत फेब्रिक पेंटिंग कसं करायचं. छोट्या मोठ्या आपण डिझाईन काढू शकतो. मोठी डिझाईन काढायची असेल तर आपल्याला मोठ्याशी ट्यूब घ्यायला लागतील. हे आपले ॲक्रेलिक कलर आहेत, हे कपड्यावर काढायचे कलर आहेत. छोटे बॉटल पण भेटतात तुम्हाला. समजा छोटे रुमाल करायचे असेल, टीपॉयवर करायचं असेल, डायनिंग टेबलवर करायचं असेल, किंवा मोठी पेंटिंग असते आपली त्याच्यासाठी जर कलर हवे असेल तर हे एवढ्या मोठे सुद्धा डबे भेटले जातात. आता आपल्याला फेब्रिक पेंटिंगसाठी लागणारे साहित्य, आपल्याला लागणारे पाणी, ब्रश, कलर कालवण्यासाठी आणि डिझाईन काढण्यासाठी. आपल्याला आज आपला पहिलाच दिवस आहे तर आज आपण छोट्या रुमालावर बघणार आहोत. तर छोट्यापासूनच शिकण्यासाठी सुरुवात करायची असते. आज आपला फेब्रिक पेंटिंगचा पहिला दिवस आहे तर आपण फेब्रिक पेंटिंग रुमालावर शिकणार आहोत. नंतर तुम्ही मोठे मोठे टेबल वर कपड्यावर करू शकता, तुम्ही बेडवरची चादर करू शकता, किंवा असे उशीचे कवर आहे बघा, अशा पद्धतीने तुम्ही उशीचे कवर करू शकता. हे सगळं फेब्रिक पेंटिंग आहे. असे मोठ्या चादरीवर तुम्ही डिझाइन करू शकता, किंवा हे कुशन कवर आहे त्याच्यावर छोट्या छोट्या डिझाईन चादरीवर ह्याच मोठ्या डिझाईन करू शकता तुम्ही. तसं रुमाल तुम्हाला बनवायचे असेल अशा प्रकारे तुम्ही रुमाल बनवू शकता. साधे प्लेन रुमाल आणायचे, त्याच्यावर आपल्याला पाहिजे ते पेंटिंग काढून आपण हे रुमाल वापरू शकतो. त्यांना धुतल्यावर सुद्धा काहीही होत नाही, फिक्स कलर असतात. तर आता बघूया आपण कशी डिझाईन काढायची आणि कसे फेब्रिक पेंटिंग करायचं. आता आपण डिझाईन काढून घेणार आहोत. तुम्हाला जर डिझाईन येत नसेल काढायला तर तुम्ही छापून पण काढू शकता. आपण फ्रूटची टोपली काढतो आहे, तुम्ही फुलांची टोपली काढू शकता, तुम्ही अजून काही वेगळं काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही डिझाईन काढून घ्यायचे आहे. आता आपण याला कलर करूया. आपल्याला हवं असेल तो कलर आपण घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नसते, कारण कलर खूप घट्ट असतो. थोडासा पातळ झाला पाहिजे, अगदी नॉर्मली एक हात थेंब. खाली नेहमी काहीतरी कडक ठेवायचं. कलर आपल्याला एकदम पातळ करायचा नाही आहे, कारण की पातळ केला तर तो बरोबर वाटणार नाही आणि लागणार पण नाही आणि कपड्यावर तो फाकला जाईल. तर जेव्हा पण तुम्ही कपड्यावर कलर करणार तेव्हा तुम्ही कपडा तो धुवून घ्यायचा आहे, सुकवून आणि छान इस्त्री करून घ्यायचा आहे. मी रुमालावर करते त्यामुळे मी काही धुतलेला नाही आहे, पण तुम्ही जर ड्रेसवर करणार असाल, ओढणीवर करणार असाल तर तुम्हाला
धुवायलाच पाहिजे. पहिला कलर सुकल्यानंतरच आपण दुसरा कलर लावायचा आहे. आणि कधी पण असा एक कपडा ठेवायचा हातामध्ये, पाणी जास्त झालं ब्रश सुकवण्यासाठी. जेव्हा पण आपण कलर चेंज करतो तेव्हा ब्रश सुकवून घ्यायचा. हे बघा आपली डिझाईन पूर्ण तयार आहे. किती सुंदर झाली आहे बघा, किती मस्त वाटते. असे जर रुमाल तुम्ही वापरले घरी केले किंवा ह्याचा तुम्ही बिझनेस जरी केला तरी खूप छान दिसायलाच इतकं सुंदर आहे. कोणीही तुमच्याकडनं हे रुमाल घेऊ शकतात. फॅशन डिझाईनचं मतलबच आहे की आपण त्याच्यात काहीतरी बिझनेस करू शकतो. हे डिझाईन तुम्ही टी शर्टवर काढू शकता,
ड्रेसवर काढू शकता. तर अजून वेगवेगळ्या डिझाईन आपण बघणार आहोत. आता आपली पहिली डिझाईन आहे ही, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही व्हिडिओ बघतायत पण लाईक पण करत नाही, सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.